राज्य से मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय सहकारी, सीमा भागातले या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळे बांधव आणि मित्रांनो, गेले अनेक वर्ष ज्या प्रश्नाच्यासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही कुठेतरी पुस्तक रूपानं समाजाच्या समोर कायम स्वरूपात राहावी या हेतूनं महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. डॉक्टर दीपक पवार यांच्याशी जबाबदारी टाकून हा एक ग्रंथच आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सादर केला. हा ग्रंथ एका दृष्टीनं या संपूर्ण चळवळीचा इतिहास नजरेसमोर आणण्यासाठी उपयुक्त पडणार आहे. त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत असं मला अजूनही वाटतं. ज्याचा उल्लेख आत्ताच मुख्यमंत्र्यांनी केला की महाजन आयोग ने सेनापती बापटांनी उपोषण केल्याच्या नंतर श्रीमती इंदिरा गांधींनी या प्रश्नाला अभ्यास करून निष्कर्षात परत येण्याच्यासाठी एका सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करावी अशी सूचना केली. आणि त्याच्यामध्ये जस्टिस मेहरचंद महाजन यांच्या नावाची शिफारस केली. आणि त्यावेळेला महाराष्ट्रानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सद्भावनेनं न्यायदेवीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्या श्रीमती गांधींचा हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. आणि त्यानंतर महाजन साहेबांनी सविस्तर अभ्यास करून या संबंधीचा आपला निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून मांडला. आणि तो अहवालाचा निष्कर्ष 100% महाराष्ट्राच्या विरोधी होता. आणि त्यामुळे साहजिकच एक संबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं की मागणी महाराष्ट्रांनी केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा आयोग नेमायला संमती दिली. ती संमती देताना त्याचा निकाल आम्ही मान्य करू हा शब्द दिला. आणि अहवाल आल्याच्या नंतर तो आम्हाला अनुकूल नाही म्हटल्यानंतर महाराष्ट्रानं नाही म्हणलं याचा अर्थ महाराष्ट्र काहीशी भांडकुळ आहेत, आपल्याला हवं तेच करून घेणार आहेत अशा प्रकारचा समज सगळ्या देशामध्ये करण्याच्या दृष्टीनं पावलं काही घटकांनी पडली. आणि त्याचं सत्य स्वरूप आणण्याच्याबद्दल तो मानण्याच्या संबंधीचं काम बॅरिस्टर ए आर अंतुल यांनी केलं. माझ्या मते अंतुल यांचे काम फार मोठं योगदान अशा प्रकारचं होतं. या दीपक पवारांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नाही. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. पण ठीक आहे, बहुसंख्य लोकांच्या समोर एक हा संबंध इतिहास या निमित्तानं येतो आहे. पाटेसकर फॉर्म्युला आल्याच्या नंतर तेव्हापासून हा महाराष्ट्राचा इश्यू सतत पुढे येत गेला. त्याच्यात काही टप्पे आले, आपल्या काही मागण्या होत्या त्या 100% झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी सातत्यानं घेतली. आणि त्यामुळे काही वेळेला काही भाग हा आपल्याला मिळत असताना सुद्धा त्याचा स्वीकार आपण केला नाही. एक वेळ असं होतं की आधी आपण निफाणीच्यासाठी बांधतो, पण एका चर्चेमध्ये निफाणी आपल्याला देऊ केली होती.
परंतु साधारणतः मराठी भाषिकांचा सीमा भागातला सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता की आम्ही सगळेच एकत्र जाऊ आणि सगळे एकत्र महाराष्ट्रामध्ये जाऊ आणि त्यामुळे काही गोष्टीची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांनी एखादी चळवळ इतकी वर्ष संयमाच्या मार्गानं लोकांनी करावी असा या देशात इतिहास पाहायला मिळाला नाही आणि याचं 100% श्रेय सीमावासियांना आहे. आपल्या लोकांचा पाठिंबा होता पण सीमा भागातला विशेषतः सीमा भागातला बेळगाव तालुका असेल बेळगाव जिल्हा असेल त्या सगळ्या परिसरातला तरुण वर्ग शेतकरी वर्ग सामान्य घटक यांनी खऱ्या अर्थानं हा लढा त्या ठिकाणी सातत्यानं संघर्षमय केला आणि त्यासाठी फळ्यांची किंमत देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. काही पिढ्या त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या त्यांनी त्याची कधी फिकीर फाळकली नाही. अनेक प्रकारचे लढा झाले. आता सारावंदीसारखा झाला निर्णय घेतला की कुणीही शेतीचा सारा द्यायचा नाही म्हणल्याच्या नंतर एक सुद्धा मायाचा राज पुढे आला नाही की सारा देण्याच्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. एक अभूतपूर्व अशा प्रकारचा धारा त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता आणि या प्रश्नाच्या संबंधीची आस्था जन्मांसामध्ये किती आहे याबद्दलचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी घडून दाखवलेला होता. सर्व अजून आपण याची मांडणी केली. आपली केस नीट मांडायला सविस्तर माहिती आपण गोळा केली ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी केला मला आठवतो आहे. मी आणि मधू मंगेशकरने परिसरातल्या लहान मोठ्या व्यक्ती संस्था सगळ्यांशी संपर्क साधून जेवढे ऐतिहासिक दाखले गोळा करता येतील तेवढे गोळा केले आणि महाराष्ट्राची केस मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या संबंधितांना आवश्यक ते मटेरियल त्या ठिकाणी करू. एका बाजून हा प्रयत्न होता दुसऱ्या बाजून संघर्षही चालूच होता. एक विशिष्ट दिवस 1 नोव्हेंबरचा दिवस हा आजही त्या भागातला माणूस एक काळा दिन म्हणून साजरा करतो त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याचं महत्त्वाचं कारण आम्ही आम्हाला विस्फोरण झालेलं नाही त्या प्रश्नाची सोडून हा झाली नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलो नाही याची प्रतिची ते सातत्याने त्या ठिकाणी देत असतात. महाराष्ट्राने अनेक चळवळी त्याच्यामध्ये करायला हातभार लावला विशेषतः कोल्हापूर आणि त्या परिसरानं या सवन प्रश्नाला सातत्यानं शक्ती पाठिंबा प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीची या ठिकाणी नेमणूक संपूर्ण महाराष्ट्र समितीची नियुक्ती झाली एस एम जोशींच्या अध्यक्षतेखाली. बाळासाहेब ठाकरे मी स्वतः प्राध्यापक एन जी पाटील आणखी अनेक सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सत्याग्रहाचं हत्यात पुन्हा एकदा करावं या प्रकारची भूमिका घेतली गेली आणि समितीने सांगितलं की पहिला सत्याग्रह मी करावा माझ्यानंतर सेनेच्या वतीनं भुजबळ साहेबांनी करावा आणि त्यानंतरची मालिका चालू ठेवावी त्या प्रकारचे सत्याग्रह केले गेले. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला काही फार त्रास दिला नाही त्यांनी ठोकलं पण जास्त त्रास दिला नाही. एखाद्या दिवसा दिवसाच्यासाठी कुठं नेऊन ठेवलं पण छगन ते त्यांच्यावर होते यांच्यावर त्यांनी फार वेगळं प्रेम दाखवलं. कारण भुजबळ त्या ठिकाणी गेले म्हणजे नटसम्राटमध्ये काम करणारी कोणीतरी व्यक्ती आहे का असं वाटावं या प्रकारचं वेषांतर करून ते त्या ठिकाणी गेले आणि शेवटी तिथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि ही तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करताय म्हणून त्यांच्यावर खास लक्ष दिलं. मला वाटतं काही महिन्यासाठी
त्यांना त्या ठिकाणी दाबून ठेवलं. त्यांना जी काही त्यांची धुराई करायची होती ती त्या ठिकाणी त्याच्या आधी केली. असे अनेकांना त्या सवन कालखंडामध्ये यातना सहन करायला लागल्या. पण आम्हा सगळ्यांच्या यातना ह्या एका दिवसासाठी असतील, दोन दिवसासाठी असतील, पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यानपिढ्या या सगळ्या यातना सहन करतो आहे. त्याच्यासंबंधी यत्किंचितची आवाज करत नाही. तो फक्त माझा मला महाराष्ट्रात राहायचा, मला मराठी भाषिकून राहायचा अधिकार आहे, तो मला मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहे. या भूमिकेतून आज त्या ठिकाणी अजूनही ही सवन चळवळ धगधगीत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता हा मामला सुप्रीम कोर्टात गेला. मला स्वतःला वाटतं की त्या सुप्रीम कोर्टामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आजच त्याची बैठक घेतली. निष्णांत वकील हे आपण एकत्रित करतो आहोत आणि काही झालं तर सुप्रीम कोर्ट आता हा आपलं शेवटचं हत्यार आहे. आणि ते शेवटचं हत्यार ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला पूर्ण तयारीने त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बांधवांची भूमिका मांडण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तिथून आपल्याला यश आत्ता सांगितल्याप्रमाणे प्राप्त करूनच घ्यावं लागेल. आपल्यापुढे पर्याय नाही. अंतिम पर्वामध्ये उचित अशा प्रकारचा अनुकूल निर्णय कसा मिळेल या कामाच्यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल त्याची संपूर्ण तयारी ही करून घेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री अधिक लक्ष घालतात ही त्याच्यामध्ये जमिनीची बाजू आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की या प्रश्नाच्या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याच्याप्रमाणे बाकी कोणाचे कुठलेही प्रश्न काही मजबूत असतील, पण मराठी पण जपण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये येण्याच्यासाठी खस्ता खाणाऱ्या या सगळ्या वर्गाच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक आहे याची प्रचिती ही आत्तापर्यंत दाखवली, ती अधिक जोमाने दाखवण्याची आत्ता कालखंड आहे. कारण आता जर काही घडलं नाही तर मला माहिती नाही काय होईल, आणि म्हणून ती वेळ येऊ नये याबद्दलची काळजी आपण सगळेजण मिळून घेऊया. आणि त्यासाठी आपल्या वकील वर्गालासुद्धा मार्गदर्शन करण्याच्यासाठी ह्या ग्रंथाचा उपयोग होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शिरज पवार यांना मी धन्यवाद देतो, त्यांना सहकार्य करण्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो.